शिरोळ तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने आज कोरोना विरुद्धच्या लढाईत सक्रिय असणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. डॉक्टर, पोलीस, होमगार्ड, सफाई कर्मचारी तसंच सैनिक यांच्यामध्ये विठ्ठलाला पाहत वारकऱ्यांनी त्यांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर इथली आषाढी वारी करून सर्व वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना घरी राहूनच पांडुरंगाचं दर्शन घेण्याचं आवाहन केलं. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील शिरदवाड गावातील वारकरी संप्रदायाकडून आज पंचगंगा नदी तीरावर आषाढी एकादशीनिमित्त कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पोलीस, होमगार्ड, सफाई कर्मचारी, आर्मीचे जवान यांच्यामध्ये पांडुरंग पाहून त्यांचे पाय धुवून हार, तुळशीमाळा घालून विठुरायाचं दर्शन घेतलं. यावेळी वारकरी संप्रदायानं केलेला हा सन्मान सोहळा अजन्म आम्हाला आठवणीत राहील असा विश्वास या कोरोना योद्ध्यांनी दिला. मी प्रतीक वाडकर, मी इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असून आज वारकरी संप्रदायाने त्यांनी आम्हाला एवढा मोठा सन्मान दिला. तसेच आमच्यावर कार्यरत असलेले पोलीस कार्यरत असतील, त्याचप्रमाणे डॉक्टर व नगरपालिकेचे जे काही सदस्य आहेत या सर्वांचा या ठिकाणी बोलवून त्यांनी सत्कार केला. त्यांचं मी खरोखर वारकरी संप्रदायाचं आमच्या प्रतीने तसेच गव्हर्नमेंटच्या तर्फे मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. दरम्यान वारकऱ्यांनी आमचा पांडुरंग देवळात नसून या कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांमध्ये आहे. आज आषाढी वारी जरी रद्द झाली असली तरी आम्हाला आमच्या विठुरायाचं दर्शन या देव माणसांमध्ये दिसलं आहे. त्यांच्यामुळेच आज आम्ही सुखरूप आहोत असे उद्गारही यावेळी शिरोळ तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष दीपक बरगाले यांनी काढले. आज आषाढी एकादशीचा दिवस आहे आणि सांगायची गोष्ट अशी आहे की यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत या उक्तीप्रमाणे आज आपल्या समोर ज्या ज्यावेळी भगवंतानं अवतार घेतले त्या त्यावेळी कोणतं तरी पृथ्वीवर एक मोठं संकट आलेलं होतं. आणि आज सांगायची गोष्ट अशी आहे की आज आपल्या सर्वांच्या समोर मानवसृष्टीवर आलेलं संकट म्हणजे कोरोनाची महामारी आहे. आणि त्या कोरोनाच्या महामारीतून परत एकदा भगवंतानेच अवतार घेतला आहे असं समजून आपण आज ह्या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्याला ज्या त्यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी मदत करणारे हे लोक असतील, त्यामध्ये कोरोनासाठी मदत करणारे डॉक्टर्स असतील, जवान असतील, पोलीस असतील, या सर्वांचे आपल्यावरती असणारे सध्याचे उपकार आणि त्याचे आभार मानण्यासाठी त्यांचा एक सन्मान करण्यासाठी आज या आषाढी एकादशीनिमित्त आम्ही सर्वजण जमले आहोत.